भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर 28 जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं होतं. मात्र 5 फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8:12 निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दीननाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लता दिदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दीननाथ यांच्या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.